नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो काल पिंपरी चिंचवड अंतर्गत लिपिक या पदाकरिता स्कोअर लिस्ट म्हणजेच मेरिट लिस्ट जारी करण्यात आलेली आहे यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता जवळपास बावीस हजार आ, पंचेचाळीस एवढे विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ॲप्लिकेशन केलेले होतं या स्कोर लिस्टमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल फक्त लिपिक या पदाकरिता विद्यार्थी मित्रांनो दिनांक सत्तावीस पाच दोन हजार तेवीस तसंच अठ्ठावीस पाच दोन हजार तेवीस व सतरा सात दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये तुमच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यामध्ये लिपिक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तसंच कनिष्ठ अभियंता स्थापत्य व विद्युत या पदाकरिता तुमच्या एक्झाम जे आहेत ते विविध ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने काय करण्यात आले घेण्यात आलेल्या होत्या या अंतर्गत बघा जर आपण पाहिलं तर लिपिक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तसंच स्थापत्य अभियंता या पदाकरिता त्यांनी मीन डेव्हिएशन मेथडने तुमचे गुणपत्रक जारी केलेले आहेत अर्थात काय तर त्या तुम्हाला जेवढे गुण मिळालेले आहेत त्या गुणांचं त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन करण्यात आलेलं आहे आणि कनिष्ठ अभियंता ज्युनियर इंजिनिअर इलेक्ट्रिकल या पदाकरिता ज्युनियर इंजिनिअर विद्युत या पदाकरिता त्यांनी नॉर्मलायझेशन मेथड वापरलेली नाही कशामुळे तर बघा त्यांची जी संख्या आहे उमेदवारांची संख्या जी एक्झाम देणाऱ्या उमेदवारांची संख्या होती ती अतिशय कमी असल्याकारणामुळे त्यांना त्यांनी काय केलेलं आहे जेवढे विद्यार्थी त्या एक्झामला आलेले होते त्यानुसारच त्यांचं जे स्कोअर आलेलं आहे त्यानुसार त्यांची मिरिट लिस्ट त्यांनी जारी केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आता तुमच्या या स्कोअर लिस्टनुसार फायनल मिरिट लिस्ट लागणार का किंवा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी याच मेरिट बेसवर तुम्हाला बोलवण्यात येईल का याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये पाहूयात सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची कालची स्कोअर लिस्ट जर ऑब्झर्व केली व्यवस्थित जर जर तुम्ही त्या स्कोअर लिस्टचं ॲनालिसिस केलं तर बघा तुम्हाला समजेल की बावीस हजार पंचेचाळीस एवढे विद्यार्थी त्या ठिकाणी ॲप्लिकेशन केलेले होते आणि त्या स्कोअर लिस्टनुसार जर तुम्ही कट ऑफ काढायचा प्रयत्न केला तर विद्यार्थी मित्रांनो त्या स्कोर लिस्टमध्ये का त्या लिस्ट फक्त त्यांनी काय केलेलं आहे कॅन्डिडेट ॲप्लिकेशन नंबर ॲप्लिकेशन आय डी कॅन्डिडेट नेम आणि स्को त्यांना मिळालेले मार्क्स त्यांचा स्कोर त्या ठिकाणी दिलेला आहे मग त्या स्कोअरनुसार तुम्हाला कॅटेगरी वाईज या ठिकाणी कट ऑफ काढणं मुश्किल आहे ओके सो बघा हायेस्ट कट ऑफ जो त्या मार्क्स कॅन्डिडेट जेवढे मार्क्स त्यांना पडलेले आहेत त्यानुसार मी तुम्हाला सांगत आहे बघा हायेस्ट मार्क एका कॅन्डिडेटला एकशे चौऱ्याहत्तर मार्क मिळालेले आहेत आता हा कॅटेगरीमध्ये आहे की ओपनमध्ये आहे ते त्या ठिकाणी मेन्शन नाही ठीक आहे तर बघा एकशे चौऱ्याहत्तर मार्क एका विद्यार्थ्याला आहे नंतर एकशे एकसष्ट आहे नंतर एकशे एकोणसाठ मार्क्स मिळालेले आहे एकशे एकावन्न आहे एकशे त्रेपन्न मार्क्स आहे सो विद्यार्थी मित्रांनो बघा अशा प्रकारचं मार्क्स त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत आणि एकशे पन्नास मार्क तसंच एकशे अठ्ठेचाळीस मार्क एकशे तीस मार्क अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी मार्क्स घेतलेले आहे आणि जवळपास एकशे दहा ते एकशे पंच्याहत्तरपर्यंत विद्यार्थ्यांना मार्क्स त्या ठिकाणी त्या स्कोअर लिस्टमध्ये पाहायला भेटत आहे सो विद्यार्थी मित्रांनो यावरून तुम्ही कट ऑफचं प्रेडिक्शन बघा प्रकारे लावू शकता कट ऑफ ओपन कॅटेगरीचा या ठिकाणी हा कॅन्डिडेट ओपन कॅटेगरीचा आहे की कास्टमध्ये हे सांगता येत नाही त्यामुळे बघा एकशे चौऱ्याहत्तर मार्क त्या स्कोअर लिस्टमध्ये हायेस्ट मार्क आहेत सो विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण जर मेरिट लिस्टनुसार लिस्ट जर आणखीन एक फायनल मेरिट लिस्टचे क टॉप जर त्यांनी लावला तर त्यानुसार बघा आपण कट ऑफ किती लागेल याचा अंदाज बांधू शकतो कॅन्डिडेट नेमनुसार कॅटेगरी वाईज जर त्यांनी जर जारी केलं तर बघा त्यानुसार आपण फायनल कट ऑफ किती लागेल यावर नेक्स्ट व्हिडिओज बनवूया ठीक आहे तर बघा यानुसार बघा एकशे चौऱ्याहत्तर मार्काचा विद्यार्थी या ठिकाणी या स्कोर लिस्टमध्ये आहे हायेस्ट एकशे चौऱ्याहत्तर मार्क त्या विद्यार्थ्याला मिळालेले आहे सो बघा आता या अनुषंगाने तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होईल सो या संदर्भात विद्यार्थी मित्रांनो बघा त्यांच्याकडून अधिकृत वेबसाईटला महत्त्वाची अपडेट देण्यात येईल असंही त्या पी डी एफमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर व्हिजिट करून लक्ष द्यायचं आहे ठीक आहे कधी त्या त्या संदर्भात अपडेट येईल हे सांगता येत नाहीत परंतु मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जशी अपडेट येईल ते कळवणारच आहे परंतु डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी सी एम सी इंडिया डॉट जी ओ व्ही या अधिकृत वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करत राहायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात महत्त्वाची अपडेट ते लगेचच प्रसिद्ध करणार आहेत सो so, विद्यार्थी मित्रांनो बघा अशा प्रकारची माहिती कालच्या आ... लिपिक या पदाकरिता त्यांनी स्कोअर लिस्टमध्ये देण्यात आलेली आहे ठीक आहे सो so, महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये फायनल कट ऑफ मेरिट लिस्ट किती लागल याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत सो so, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेलायकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत जाईल भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद